लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये वाद रंगल्याचं पाहायला मिळतंय शिवसेना नेते संजय राऊत आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या आहेत दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील एकोणावीस मतदारसंघांमध्ये दौऱ्याचा कार्यक्रम आखला आहे त्यामुळे आता भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होतोय का अशी होतो देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे परंतु हे सगळं सुरू असताना आता सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे कारण शिंदे फडणवीस सरकारने मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्राद्वारे सरकारने मनोज जरांगे पाटलांना मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षणावरच्या बैठकीसाठी त्यांना बोलावलं आहे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रातून त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे आणि सरकारची भूमिका त्या पत्रातून नेमकी काय आहे हे आपण एकदा बघणार आहोत सरकारने पत्रात म्हटलं आहे की मराठा आरक्षण संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरू असलेली कार्यवाही व एकूणच मराठा आरक्षण विषयाशी संबंधित सर्व विषय व कार्यवाहीसाठी मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक दोन जानेवारी मंगळवार दुपारी चार वाजता मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे मराठा आरक्षणासंदर्भात आपल्या असणाऱ्या आग्रही भूमिकेच्या अनुषंगाने या बैठकीसाठी आपण उपस्थित राहून आपली भूमिका तसेच न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षणाच्या बाजूने मांडवायची मतं या बैठकीत सहभागी होऊन मांडण्याकरिता आपण्यास निमंत्रण देत आहे आणि मराठा आरक्षण उपसमितीचा सदस्य या नात्याने शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना ही विनंती केलेली आहे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या विषयावर विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा केली होती त्यानंतर मनोज जरांगी पाटलांनी दिलेला चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम मागे घेतला आणि येत्या तेवीस जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचं मनोज जारांगी पाटलांनी जाहीर केलं परंतु त्यापूर्वी उदय सामंत आणि गिरीश महाजन हे दोन मंत्र्यांमध्ये आणि मनोज जारांगी पाटलांमध्ये आंतरवालीत एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये सरसकट मराठ्यांना आरक्षण आणि रक्ताचे नातेवाईक या दोन शब्दांवरून प्रचंड चर्चा झाली होती परंतु त्या चर्चेतूनही तोडगा न निघाल्यामुळे मनोज जारांगी पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिला आता लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहे आणि अशातच आता सरकारने जरांगे पाटलांना एक पत्र लिहिल्यामुळं आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे आणि यापूर्वी अनेकदा छगन भुजबळांनी सरकारवर आरोप केले होते की मंत्री त्यांना भेटायला जात आहेत स्वतः मुख्यमंत्री जात आहेत परंतु आता मुख्यमंत्र्यांच्या एका विश्वासू मंत्र्याने म्हणजे शंभूराय देसाई यांनी जरांगेंना पत्र लिहिलं आहे त्यामुळे आता सरकारची भूमिका सुद्धा आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी क्लिअर केली की आम्ही याच्यावर आग्रही आहोत पण सरकारने लिहिलेल्या पत्रानंतर सरकारने त्यांना जरांगी मुंबईत बोलल्यानंतर जरांगी नेमकं काय म्हटलंय हे एकदा आपण बघूयात ते पत्र पण आहे आपल्याकडं पाठवलंय त्यांनी की उद्या मॅरेथॉन त्यांचं म्हणणं की मॅरेथॉन चार पाच बैठक आहेत उद्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या त्या संदर्भात आपण बैठकीला आलंच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे परंतु आम्ही त्यांना आहे म्हणजे सांगतोच म्हणून परंतु आम्ही ओईडींना मुख्यमंत्र्यांच्या सांगितलं की आमचीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर बैठक घ्या वेळ आमच्याकडे इथं कमी आहे येण्यासाठी पण आम्ही त्यांच्या ओईडीकडं मुख्यमंत्री साहेबाच्या सांगितलं आहे फोन करून तुम्ही काय निर्णय आहे तुमचा आम्हाला कळवा आता आम्हाला काय पाहिजे हे त्यांना पण माहिती आहे आम्ही बस बैठकीला असलोत काय नसलोत काय म्हणजे आदरपूर्वक सांगतो आहे की आम्ही तिथं आलो तरी तेच म्हणणार आहेत आमच्या हट्टावरती किंवा आमच्या खऱ्या मागणीवरती कायदेशीर आम्ही ठाम आहे आमची खरी मागणी आहे की महाराष्ट्रातला सगळा मराठा ओबीसी आरक्षणातही त्याच्यात अशा नोंदी सापडलेल्या आहेत आणि तुम्ही ते द्याव तोही आमचा हट्ट तो तिथंही तोच राहणार आहे दोन तीन वेळेस फोन करून देसाई साहेबांना सांगितलं त्याबद्दल सन्मानपूर्वक सांगतो की आम्ही तिथं असलं तरी तेच आम्ही इथं असलं तरी तेच त्यामुळं तुम्ही तुमचं काय बैठक ठरलं आहे आम्हाला सांगा पण आमचं वीस जानेवारीचं फिक्स आहे त्याच्यात कसलाच बदल नाही हा तुम्ही जर कायदा पारित केला तर मग मराठी विचार करू शासकीय बैठक घेतली आपण शासकीयच बैठक घ्यावी आणि निर्णय सांगावा काय असेल ते असं आम्ही ओडी साहेबाकडं त्यांच्यात सांगितलं नसतं मग इथंही होऊ शकतं विषयद्वारे मला समाजासमोर करायचं महा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ते काय असेल ते समाजासमोर आता तिथं काय मला ते मुंबईला गेलं ते का लाईव्ह करून देणार आहेत का माझ्या समाजाला फक्त मला लाईव्ह करायचं मग ते मुंबईत असू नये तर असू मग नसल मीडिया आमच्या फेसबुकच्या माध्यमातून करू म्हणजे माझाच प्रॉब्लेम आहे मी सरकारचा नाही म्हणलो कारण मी माझ्या समाजाला सोडून कायच करत कार्यक्रम पण दिलेले आहेत एखादा अर्ध पुढं ढकलणं वेगळं पण रद्द करणं डायरेक्ट कार्यक्रम दिलेले उद्या हे चांगलं नाही ना त्यापेक्षा सरकारनं सकारात्मक काय निर्णय असेल त्यांचा ते उद्या घ्यावा ना सा आम्हाला सांगावा मनोज जरांगींनी मुंबईतील उपोषणाचा डेडलाईन दिल्यानंतर सरकारच्या अनेक मंत्र्यांकडून असा दावा करण्यात आला की मनोज जरांगींना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही त्यापूर्वी सकारात्मक निर्णय घेतला जाईल परंतु त्यानंतर आता सरकारने मनोज जरांगींना पत्र पाठवलं आहे आणि त्या पत्रावर मनोज जरांगींनी उत्तर देताना काय म्हटलं आहे की ओ एस डींना फोन करून आम्ही सांगितलं आहे की बैठकीला यायचं की नाही हे आम्ही कळवू परंतु तुमच्या मॅरेथॉन बैठका असल्यामुळं तुम्ही तुमच्या स्तरावर बैठका घ्या आमच्याकडे वेळ कमी आहे आम्हाला काय हवं आहे हे तुम्हाला माहिती आहे असं उत्तर मनोज जारांगे पाटलांनी सरकारच्या पत्रावर दिलं आहे त्यामुळे आता मनोज जारांगींनी अल्टिमेटम कायम ठेवता सरकारची जी विनंती आहे मुंबईत येण्याची ती एका अर्थाने धुडकावून लावली आहे त्यामुळे आता सरकार नेमकं काय करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर काय भूमिका घेणार आणि विशेषतः ओबीसी मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आल्यानंतर ओबीसी मोर्चा काढणारे जे ओबीसी नेते आहेत विशेषतः छ छगन भुजबळ असतील ते त्यावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे परंतु एक मुद्दा त्यात सगळ्यात निरीक्षणात सगळ्यात महत्त्वाचा आहे की छगन भुजबळांनी ज्यावेळेस शिंदे फडणवीस सरकारमधले मंत्री मनोज जरांगी पाटलांना भेटायला अंतर्वालीत गेले होते त्यावेळेस मंत्र्यांवर छगन भुजबळांनी टीका केली होती इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता भुजबळांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता परंतु आता सरकारमधल्या मन एका मंत्र्याने थेट मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जरांगींना आमंत्रित केलं त्या भुजबळांची भूमिका काय असणार हे सुद्धा पानरंजक रंजक असणार आहे Uh, तेवीस जानेवारीला मनोज जरांगे पाटील हे मुंबईत येणार आहे त्यापूर्वी ते वीस जानेवारीला अंतरवालीतून निघतील आणि पुण्यामार्गे मार्गे मार्गे आणि चेंबूर मार्गे ते मुंबई शिरणार आहेत आणि त्यानंतर म आझाद मैदानावरती त्या मा त्यांच्या उपोषणाला सुरुवात करणार आहेत परंतु आता त्यांचं त्या उपोषण सुरू असताना आणि राज्यात लोकसभेच्या जागापरून चर्चा सुरू असताना हे मनोज जरांगेंना सरकारने जे पत्र पाठवलं आहे यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरांगेंच्या पत्रावर जरंगेंनी दिलेल्या उत्तरावर आणि यावर भुजबळ काय भूमिका घेतील याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका